असं हिंद विश्वराज निर्माण केलं. 18 पगड जातीच्या लोकांना एका ताटात जेवायला लावणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव जाणता राजा जर कोण असेल ना, तर त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, राज्याचा कारभार पाहताना नसेमध्ये बेधंद असणारे, पण एवढं बलाढ्य स्वराज्य निर्माण करून सुद्धा ज्यानं उभ्या हयातील सुपारीच्या खांडाचंही व्यसन केलं नाही, असा जगाच्या पाठीवरचा एकमेव संस्कारी राजा छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले बायांना नाचवणारे, जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले बायांना नाचवणारे, पण जगाच्या पाठीवर एकमेव संस्कारी राजा झाला माता मावळ्यांना वाचवणारा, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचं स्वराज्य जेवढं शौर्याच्या इतिहासावर अवलंबून आहे, तेवढंच महाराजांचं स्वराज्य संस्काराच्या धड्यानं घडलेलं आहे. स्वराज्य निर्माण करण्याच्या अगोदर या महाराष्ट्राची अवस्था होती कशी, कशी होती ती दुर्दैवी परिस्थिती. घरट्यातील पक्षी सुरक्षित नव्हते, की गोठ्यातील जनावर सुरक्षित नव्हते, मंदिरातील देव देवतांच्या मूर्ती सुरक्षित नव्हत्या, की घराघरातील माता बहिणी सुरक्षित नव्हत्या. जिकडे तिकडे आकांत मांडला होता विश्वनाने आकांत, तर अशा आकांत मांडलेल्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ज्याने स्वतःच्या मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, औरंगजेब घायाळ केला, अफजलाचा कोथळा काढला, शाहीस त्याची बोट छाटली, आणि अशा सर्व दुश्मनांचा नाश करून सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला, अशा धर्मवीर कर्मवीर शूरवीर दानवीर छत्रपती शिवरायांना सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून मानाचा मुजरा करा माहिबा. अशा छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेतलं, 18 पगड जातीचा एक एक रणमर्द जिगरबाज रांगडा मावळा महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढत होता. मराठा होता, धनगर होता, चाबार होता, कुंभार होता, साडी होता, तेली होता, बळी होता, भिल्ल होता, होटर होता, मुस्लिम होता, ब्राह्मण होता, बौद्ध होता, गोसावी होता, 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण करणाऱ्या जगाच्या पाठीवरचा आदर्श राजा छत्रपती शिवाजी. सुखात सारी प्रजा, सुखात सारी प्रजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. शिव सुखासारी प्रजा म्हणून म्हणती शिवाजी माझा राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा राजा. मातीमध्ये स्वराज्य निर्माण केलं, एकाएका निधड्या छातीचा रणमर्द मावळा महाराजांच्या सोबत होता. पन्हाळगडावरून राजांना विशाळगडावर जायचं होत, एकीकडे शिवा काशीद नावाचा नावी समाजाचा मावळा दुश्मनाच्या तहाची भुलणी करायला गेला, आणि दुसरीकडे राजांची पालखी मागच्या वाटेने विशाळगडाकडे घेऊन बाजी प्रभू देशपांडे निघाले. राजांची पालखी बाजींच्या मदतीनं घोरखिंडीपर्यंत पोहोचली होती. गोरखिंडीमध्ये बाजीनं पालखी खाली ठेवली आणि बाजी म्हणाले, राज इथून पुढे बाकी मावळ्यांना घेऊन आपण विशाळगड जवळ करावा, 350 मावळे घेऊन आम्ही या घोरखिंडीत थांबतो, या घोरखिंडीतून एकाही दुश्मनाला पुढे येऊ देत नाही राज, तोपर्यंत बाकी मावळ्यांनीशी आपण विशाळगड जवळ करावा, या महाराष्ट्राला या महाराष्ट्रातील रयतेला आमच्यापेक्षा आपला जीव अधिक महत्वाचा आहे राज, लाख मेले तरी चालेल, लाखाचा पोशिंदा आमचा राजा जगलाच पाहिजे. बाजीनं राजाला शब्द दिला,
आणि बाकी मावळ्यांनी शिराजे विशाळगडाकडे निघाले. बाजीच्या सोबत राजानं 350 मावळे ठेवले. बाजीचे 350 मावळे घोरखिंडीमध्ये गनिमी कावाच्या पद्धतीने झाडा झुडपात तपून बसले. एकटे बाजी रणांगणात उभे राहिले आणि बाजीचा राजाचा पाठलाग करण्यासाठी सिद्धी मसूद नावाचा दुश्मन हजारो शैतानाची फौज घेऊन आला. भागो भागो भागो, पिछा करो शिवाजी का, दुश्मन शिवाजी भाग गया, बाजी भी भाग गया, कहा गया वो दक्खन का चूहा. राजांचा पाठलाग करण्याकरता सिद्धी मसूद नावाचा दुश्मन राजांचा पाठलाग करण्याकरता घोरखिंडीकडे आला होता. घोरखिंडीमध्ये येऊन पोहोचला आणि बाजीला त्याला रणांगणात उभं राहिलेलं पाहिलं आणि सिद्धी मसूद म्हणाला, रुको, यही दुश्मनची सेना छुपी हुई दिखती है. आवाज बाजीच्या कानावर आला, मान वळवली. हजारो दुश्मन बाजीला डोळ्यानं दिसले, घाबरले नाही बाजी, हादरले नाही बाजी, शरण नाही गेले बाजी. आणि माघार घेलं तर मावळ्याच्या रक्तातच नाही. हजारो दुश्मनाला इशारा देत बाजी म्हणाले, ओय, कुठे निघाला पुरा. माझं कीर्तनच्या गावात झालं ना 8 दिवस, भूत त्या गावाच्या शिवारात येत नाही. कुठे निघाला पुरा, तुमचा बाप शिवाजी राजा तर कधी तर सुखरूप विशाखेवर पोहोचला. वामावरी म्हणताक्षणी हजारो दुश्मन बाजीच्या अंगावर धावून आले. झाडा झुडपात लपून बसलेले बाजीचे 350 मावळे रणांगणात आले. डाव संचरी पसरल्या गेल्या, एकमेकावर तुटून पडले. बाजीचे 350 मावळे हजारो दुश्मनावर तुटून पडले. हजारो दुश्मन मावळ्यावर तुटून पडले. अरे ढाल संचारीचे वार होत होते. कुणाचे हात छाटले जात होते, कुणाचे पाय छाटले जात होते, कुणाचे मस्तक छाटले जात होते. अरे घोड खिंडीत रक्ताचा सडा पडत होता. घोड खिंड रक्ताने माखून निघत होती. अरे घोड खिंडीत रक्ताचे पाट वाहत होते. बाजीचे 350 मावळे हजारो दुश्मनाला कडवी झुंज देत होते. आता मात्र वार करता करता बाजीच्या अंगावर एक ठिकाण उरलं नाही. जिथं वार झाला नाही तरी बाजी लढत होते. माघार बाजी घेत नव्हते. रक्त बंबाल झाले बाजी, परेशान झाले बाजी, गंभीर जखमी झाले बाजी. कुणीतरी आवाज म्हणा, ओ बाजी, किती जखमा झाल्या अंगावर, चिंता नाही का वाटत. ओ बाजी, किती वेळ लढताय, मरायचंय आता तुम्हाला, मरणाची भीती नाही का वाटत. अंगावरच्या जखमाची चिंता नाही का वाटत. तस बाजीनं म्हणव, ओय, ना चिंता ना भीती, कारण देव आमचा शिव छत्रपती. बाजीची संचे शेवटपर्यंत लढत होती आणि तब्बल 8 तास घोरखिंडीत हजारो दुश्मनाला सैतानांना सळोकी पळ करून सोडत होती. आखे राजे गडावर पोहोचले. तोफांचा आवाज बाजीच्या कानावर आला, बाजी जमिनीवर कोसळले. बाजीच्या डोळ्यातलं पाणी बाजीच्या अंगावरच्या रक्तात मिसळलं आणि विशाखगडाकडे हात केला बाजीने. राजो, शब्द दिला होता तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही सुखरूप विशाखगडावर पोहोचत नाही, गडावर पोहोचून तोफांचा आवाज आमच्या कानावर येत नाही, तोपर्यंत एकाही दुश्मनाला या घोर किंडीच्या पुढे येऊ देणार नाही. तुम्हाला दिलेल्या शब्दा खातीर या बाजीनं स्वतःच्या जीवाची बाजी लावली. राज घ्या या बाजीचा शेवटचा मुजरा. मुजरा केला आणि प्राण सोडला बाजीनं. कशा करता करावं लागलं ही बाजींना, तेच महाराज अभंगाच्या तेजा करणे काम.
अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणत, हीच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम धर्माचं पालन करण्याकरिता हे काम आम्हाला करावं लागतं. हे केल्यानं आमच्या धर्मरूपी संप्रदाय रूपी बीजाचं नाव वाढणार आहे. धर्मयुद्ध करायचं असेल, ते विचाराचा असो अथवा प्रत्यक्ष असो, त्यामध्ये शस्त्राची नितांत गरज असते. महाराजांनी सांगितलं बुवा, या धर्माच्या पालनामध्ये आम्ही तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण दिले, शब्दरूपी बाणाचं शस्त्र आम्ही वापरू आणि धर्माचं पालन करू. विठोबा.